Good morning, folks. Welcome back to Fendi for the Soul. So today it's going to be a cycle story. I'm going to tell you about Vikram Paints' cycle museum in Pune. It's a unique cycle museum. Over hundreds of cycles, and starting from 1914 cycles, over a century old. There are cycles used by paratroopers in the war. There is the tricycle. And then the tandem cycle and many, many more. So I'm not going to tell you much more. Just watch this video. विक्रम दादा, आपण व्यवसाय म्हणून गॅरेज चालवता, म्हणजे स्कूटर आणि मोटरसायकल रिपेअर, सो दॅट इज युअर ब्रेड अँड बटर. पण ही जी हॉबी आहे म्हणा, पॅशन आहे, हे किती वर्षाची, म्हणजे किती वर्षापासून चालू आहे? 30-32 वर्ष झाली मी हे जमवते. पहिल्यांदा मोटरसायकल एक घेतली होती, मॅक्सलेस आणि एक लॅमरेटा. मग त्याच्यानंतर लक्ष आलं की लोक सायकली वगैरे विशेष जमवत नाहीत, मग तेव्हाच माझ्या वडिलांच्या मित्रांनी एक BSA फोल्डिंग पॅराट्रूपर दिली. मग तेव्हापासून मी सायकल जमवायला लागलो की सायकलमध्ये पण वेगवेगळेपणा हे कळल्यामुळे मी ती जमवायला लागलो. त्याला 35 वर्ष झाली. ह्याच्यात या हॉबी मागे किती तास तुम्हाला दिवसात किंवा आठवड्यात तुम्हाला द्यावं लागतं? असं दोन गोष्टी असतात. एक तर माझं प्रोफेशन गॅरेज असल्यामुळे सायमल्टेनियसली माझ्याबरोबर जे गायकवाड काका काम करतात ते आम्ही गॅरेजमध्येच काम चालू असतो, त्यामुळे गेली 15 वर्ष ते वस्तू रिस्टोरेशनचं काम रोजच करत आहे. फक्त मी स्वतः नाही केलं तरी तिथे असतो आणि ते सतत चालूच आहे गेली 15 वर्ष. सायकल बाकी कुठल्याही सगळ्या जुन्या वस्तू त्यांना पॉलिशिंग, पेंटिंग, रिस्टोरेशन हे चालू आहे. हा, मी पांडुरंग गायकवाड ते बॉम्बे पुना सायकल रेसेस मध्ये चक्क 15 वर्ष नॉनस्टॉप त्यांनी भाग घेतलाय. बरेच पारितोषिक आशियामध्ये पण त्यांनी इंडियाकडनं रिप्रेझेंट केलं होतं. सो साऊथ एशिया सायकलिंग चॅम्पियनशिप मध्ये भाग घेतलाय आणि एकदम सायकल पट्टू पुण्याचे आणि चॅम्पियन सायकलिस्ट ते विक्रम दादांबरोबर काम करतात, विच इज फॅसिनेटिंग. वेगवेगळी ही आपण नॉर्मल बघितलेली असतात, तशाच जागी बसणारं हे एक नंबर लॉक केलेलं होतं. हे त्यातलं जुन्या पद्धतीचं लॉक आहे आणि हेही साधे लॉक आहे. जर वापरायची नसेल तर ह्याच्यात तुम्हाला लॉक लावून ठेवायचं, वापरायची असेल तर वर करायचं आणि इथे साधं कुलूप लावायचं. तशी ही दोन आहे ती सायकलच्या बॅकशॉट मध्ये बसतात आणि स्पोक मध्ये जाऊन लॉक होणार आहे. तसे आता ज्या नवीन वायर ब्रेक्स आलेत, वायरच्या लॉक्स आलेत, तसे हे जुने चेन लॉक्स आहेत सगळी सायकलसाठीची. हा जो वरती आहे हा तुम्ही बघताय, हा सायकलसाठी असणारा ट्रान्झिस्टर आहे सायकलच्या हँडलवर लावून जाण्यासाठी. आणि तो ज्यांनी परचेस केलेला 82 मध्ये त्यांनी तो 60 पाऊंडाला इंग्लंडमध्ये केला. हॉट पॉपी, हा त्याची ती रिसीट आहे. Thank you.
बनलेली 1914 सालातली गोल्डन सनबीम म्हणून सायकल आहे. सनबीम कंपनीने ही बनवलेली आहे आणि ओरिजिनल पेंट मध्ये वॉटर स्टिकर सगळं ओरिजिनल असलेली सायकल आहे. त्या काळी या सायकलला अलॉय रिम त्यांनी दिलेल्या होत्या. त्याच्यानंतर त्याच्यातल्या अजून दोन तीन खासियत म्हणजे एक त्याचं हे तुम्हाला दिसते ग्रीप, ही ग्रीप उघडली की आतमध्ये पंक्चर किट ठेवायची सोय आहे त्याची. अरे वा, हा हे एकदम वेगळा प्रकार आहे. पंक्चर किट इज पंक्चर किट त्याच्या पॉलिश पेपर हे त्याचं सनबीमचं नाव लिहिलेलं. वा हे असं आहे. त्याच्यानंतर या सायकललाच इथे एक हँडल लॉक आहे. आताही सायकल हँडल लॉक केलेल्या परिस्थितीत आहे, त्यामुळे सेफ्टीच्या दृष्टीने ते केलेलं होतं. लेदरची बॅग आहे त्याला, लेदरचं सीट आहे, लेदरची टूलकिटची बॅग आहे. अशी ही अतिशय रेअर आणि ओरिजिनल पेंट मधली बायसिकल आहे, सगळ्या ऍक्सेसरीज असलेली. आणि पाठीमागचं फोटो पण किती सुंदर आहे. पण एकदम जुना त्या पिरियड मधलीच सायकल आहे. त्या सायकललाही मध्ये बघाल तर ट्रायंगल मध्ये लेदरची बॅग असायची, तशी बॅग आहे. एक्सलंट एक्सलंट, वा थँक्यू. हे कार्बाईडचे वेगवेगळे केरोसिनचे दिवे आहेत, तुम्ही बघताय ते कार्बाईड लॅम्प, केरोसिन लॅम्प, शेजारी कार्बाईड लॅम्पचे दोन लाईन्स आहेत. वाव, सायकलसाठी जी टूलकिटची बॉक्स आहे की जी सीटाच्या मागे बसायची, मग हे सायकलचे स्पेशल पर्पज सगळे स्पॅनर्स आहेत की ज्याची लेंथ तेवढी असायची की जे बरोबर त्या बॅगेत बसतील. मग खाली हे सगळे हवेचे पंप आहेत. त्याच्या खाली बघाल तर तुम्ही ट्राउझर किंवा पॅन्टची क्लिप आहे, त्या काही फुल चेन कर नसेल तर ती वापरायची. हो हो, आम्ही पण वापरले ट्राउझर क्लिप्स कॉलेजला जाताना. ही जी समोर दिसणारी सायकल आहे ही टँडम सायकल आहे, 1950 सालातली आहे ती. आणि ती सायकल एक इंग्लंड मध्ये राहणारे होते ओरिजिनल इंडियन, त्यांनी घेतली होती, त्यांनी इंग्लंडमध्ये वापरली. मग 2000 ते इंडियात आले तेव्हा येताना घेऊन आले, मग त्यांच्याकडनंही परचेस केली. पण ही अतिशय ओरिजिनल कंडिशन मध्ये असलेली सायकल आहे. वा, खाली त्यांचे फोटो पण, त्यांचा लेटेस्ट फोटो आहे 10 वर्षापूर्वीचा आणि एक त्याच सायकल बरोबरचा इंग्लंड मधला 45 इयर्स आधीचा फोटो. हो, दॅट कपल ना, कपल छान. कंपनीची इंग्लंड मध्ये बनलेली 1925 सालातली ट्रायसायकल आहे. ही मोठ्या माणसाने चालवण्याची 3-चाकी सायकल आहे. म्हणजे त्यावेळी ही सायकल काही पॅरलेटिक किंवा स्पेशल पर्पज आहे अशाने नाही, तर त्यावेळी ही सायकल घेणं हे प्रेस्टिजियस होत, कारण कॉमन माणूसच ही सायकल घेऊ शकायचा नाही 2-चाकी. तर तेव्हा ही त्याच्यापेक्षा महाग असणारी सायकल आहे. आणि ही ज्यांच्याकडे होती त्यांच्याकडे ही अशीच स्क्रॅप मध्ये गॅरेज मध्ये ठेवलेली होती. मग मी त्यांना विचारायला गेलो तर त्यांना कळलंच नाही की सायकल कलेक्ट करतोय म्हणजे काय. बीएमसीसी कॉलेजच्या उतारावरती ते सर होते, त्यामुळे मला जवळजवळ 1.5 वर्ष मी दर आठवड्यात त्यांच्याकडे जायचो. मग शेवटी एक दिवस त्या ढवळे काकाने सांगितलं हा घेऊन जा, दिली फ्री मला. पण तोपर्यंत त्यांना कळलंच नाही की मी सायकल जमवणार आहे म्हणजे काय करणार आहे. मग सर पूर्ण तयार झाल्यावर त्यांनी बघितलं तर त्यांना खूप आवडली. अमेझिंग अमेझिंग. तुम्ही जर बीएमसीने युज होणारी सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये युज होणारी ही सायकल आहे, ही बीएसए कंपनीने बनवलेली आहे. बीएसए म्हणजे बर्मिंगहॅम स्मॉल आर्म्स हा त्याचा खरा फुल फॉर्म आहे. मग ही दुसऱ्या महायुद्धात वापरायची. तुम्हाला पहिल्या फोटोत ब्रिटिश सोल्जर सायकल धरून उभा आहे पुढे, दुसऱ्या याच्यामध्ये तो पॅराशूट मधनं खाली उडी विमानातनं खाली उडी मारतो, त्याच्यासाठी तो पॅराशूटचा पट्टा आहे. तिसऱ्या याच्यात जर का तो हिली एरिया आहे किंवा पाणी आहे त्याला चालवता येणार नाही तर तो पाठीवर लावून पुढे जातो. मग जिथे त्यांना सायकल चालवण्यासारखी जागा मिळेल तिथे फोल्ड केलेली सायकल फक्त याच्या ह्या दोन हिंजेसवरती असते. या दोन हिंजेसवरती ते रिबेटवर हिंजचं काम करतं, ती ओपन करायची. ओपन केली की हे विंगनट आहेत दोन, दोन्ही विंगनट टाईट केले की ती सायकल सरळ झाल्यास झाली. ही एक फोल्ड केलेली आहे, ती एक ओपन आहे. वा.